संस्थांचे उपाध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब कदम, आदरणीय सर्व विश्वस्त फुले साहेब, फाकचौरे साहेब, भोसले साहेब, जयकर साहेब, सर्व संस्थांचे अधिकारी, डॉक्टर्स, पत्रकार बंधू, रुग्ण बंधू आणि भगिनींना, सर्वप्रथम मी साईनाथ रुग्णालयाचं आणि विशेषतः डॉक्टर पीतांबरे यांचं मनापासून अभिनंदन करतो की शताब्दी वर्षाला सुरुवात होऊन आता हा पाचवा महिना आहे आणि या पाच महिन्यात त्यांनी सेवा कार्याचे पाच शिबिरं संपन्न केलेले आहेत. हा एक मोठा विक्रम त्यांनी केलेला आहे आणि म्हणून त्यांचं आणि त्यांच्या टीमचं, डॉक्टर नरोडेंचं, मुरंबेकरांचं आणि सगळ्या डॉक्टरांचं मनापासून अभिनंदन. मित्र, आपल्याला एखादं अंग जर कमी असलं ना तर बाकीचे अंग त्याची जागा भरून काढतात. म्हणजे ज्याचा हात निकामी असेल त्याचा पाय त्याचं काम करतो, ज्याचा पाय निकामी असेल त्याचा हात त्याचं काम करतो, डोळा निकामी असेल तर कान त्याचं काम करतो. त्याच्यामुळे आपण निकामी होत नाही, आपण अपंग होत नाही. आपण दिव्यांग हा खूप चांगला शब्द त्याच्यासाठी वापरलेला आहे की देवाने एक दिव्य असं अंग आपल्याला दिलेलं आहे की ते बाकी जे कोणी अंग कमजोर झालं असेल त्याची जागा भरून काढतं. कोले साहेबांनी एक सूचना मांडलेली आहे आणि मला वाटते भोसले साहेबांनी त्याला अनुमोदन दिलेलं आहे की हे शिबिर नियमित स्वरूपात व्हावं आणि शिवरात्रीला व्हावं. तर हे शिवरात्री आणि हे नियमितपणे होणारं शिबिर हा खूपच चांगला योगायोग आहे. आम्ही आमच्या विश्वस्त व्यवस्थेमध्ये निश्चितपणे असा निर्णय करण्याचा प्रयत्न करू की दर शिवरात्रीला हा एक कॅम्प या ठिकाणी कृत्रिम पायरोपण आणि कृत्रिम हातरोपणाचा व्हावा. नारायण भाई व्यास यांचं मी विशेष अभिनंदन करेन की आम्हाला तर असं वाटलं होतं की फक्त पायरोपण हातरोपण एवढंच आहे, पण इथे ज्या काठ्या आहेत त्या पण आल्या, ज्या सायकली आहेत त्या पण आल्या, ट्रायसायकल आहेत ती पण आली आणि असा अनेक प्रकारचं साहित्य जेणेकरून आपण कुठेही कमी नाही. मला त्यांनी एक त्यांचा कर्मचारी दाखवला ज्याचा एक पाय निकामी झालेला आहे, त्याने जयपूर फूट लावलेला आहे आणि तो पायऱ्या चढतो, धावतो, उतरतो आणि नॉर्मल. मला वाटलं नाही की त्याला जयपूर फूट असेल, पण तो नॉर्मलसारखा चालतो. आपणही आपल्या सगळ्या ॲक्शन्स ज्या आहेत त्या नॉर्मलसारख्या करू शकणार, आपण आपल्याला कमजोर समजण्याचं कारण नाही. आपण अरुणिमा सिन्हाचं नाव ऐकलं की नाही मला माहीत नाही, कोणी ऐकलंय का अरुणिमा सिन्हाचं नाव? हा, ऐकलेलं एक जण तरी आहे. तिची स्टोरी थोडक्यात सांगतो पण ऐकण्यासारखी आहे. अरुणिमा सिन्हा ही उत्तर प्रदेशची तरुणी, रेल्वेमध्ये तिच्या गळ्यातली चेन खेचण्यासाठी काही गुंडांनी तिच्यावर हमला केला. तिने त्याचा प्रतिकार केला आणि त्या प्रतिकारामध्ये ती काही तीन चार जणांसोबत इतकी लढू शकली नाही, कमी पडली, पण तिने जिद्द सोडली नाही. पण त्या गुंडांनी काय केलं की तिला चौघांनी मिळून धरलं आणि गाडीच्या बाहेर फेकून दिलं. गाडीच्या बाहेर फेकल्यावर ती रुळावरती पडली, बेशुद्ध होती. आणि तिचं दुर्दैव असं की दुसऱ्या बाजूने एक आणखी ट्रेन आली आणि त्या ट्रेनचे रूळ तिच्या पायावरून गेले, दोन्ही पायाने ती अपंग झाली. आणि अपंग झाल्यानंतर काही तास तिथेच पडली, काही तासानंतर तिला जाग आली, काही लोकांनी तिला उचललं, हॉस्पिटलमध्ये नेलं, कृत्रिम पायरोपण तिचे झालेत. आणि तिने जीवनात हार मानली नाही, तिची जिद्द कायम होती. जिद्द कशी असावी, आपले दोन्ही पाय गेलेले आहेत त्या मुलीचे, आणि जिद्द किती असावी, तिची कशी असावी, तर तिने चालण्याचं प्रशिक्षण घेतलं.
धावण्याचं प्रशिक्षण घेतलं, गिर्यारोहणाचं माउंटेनिअरिंगचं प्रशिक्षण घेतलं. बच्चेंद्री पाल तिचे गाईड झाली जे एव्हरेस्टवर चढलेली होती आणि तिने स्वप्न पाहिलं की मला सुद्धा एव्हरेस्ट चढायचं आहे. मित्रांनो, दोन्ही पाय गेलेले आहेत, कृत्रिम पाय लावलेले आहेत आणि जिद्द मनात आकांक्षा काय आहे तर एव्हरेस्ट चढायची. धडधाकड माणूससुद्धा चढू शकत नाही पण हिची जिद्द बघा की मला एव्हरेस्ट चढायचं आहे. आणि बच्चेंद्री पालच्या टीममध्ये तिने ट्रेनिंग घेतल्यानंतर एक दिवस खरोखर तो चांगला दिवस उगवला आणि ती हिमालय तिने एव्हरेस्ट सर केला, एव्हरेस्टच्या शिखर माथ्यावरती चढली आणि तिथे गेल्यानंतर तिने आपला आनंद व्यक्त केला की आज मी खऱ्या अर्थाने जगते आहे असं मला वाटते आहे, मी कुठेही कमी नाही. मित्र, ही अरुणिमा सिन्हा हिच्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. आपण कुठेही कमी नाही असं समजलं पाहिजे. जीवनात हार माणूस जी मानतो ती मनातून मानतो. मनाने तुम्ही हारले की मग शरीरसुद्धा तुमचं हारतं. शरीर धडधाकड असेल आणि मन हारलं तरी धडधाकड शरीर काही कामाचं नाही. पण मन जर हारलं नाही, शरीर जरी कमजोर असलं तरी आपण कमी नाही, तरी आपण कोणतंही काम करू शकतो. कोणतंही काम वर्जन आहे, कोणतंही काम आपल्याला अशक्य नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना आज जो जयपूर फूट किंवा जयपूर हात किंवा काठी किंवा सायकल मिळालेली आहे, तर आपल्याला एक शस्त्र मिळालेलं आहे असं मला वाटतं. आणि या शस्त्राचा आपण आयुष्यामध्ये उपयोग केला पाहिजे. हे शस्त्र घेऊन आपण आयुष्याची लढाई जिंकली पाहिजे आणि ती जिंकण्याची आकांक्षा मनोभाव कामना आपण आपल्या मनामध्ये जागवली पाहिजे. सेवेचा जेव्हा मी विचार करतो, डॉक्टर्स खरोखर मनापासून सेवा करतात. आणि आता जसं भोसले साहेबांनी सांगितलं की इट वॉज रिअली बियॉन्ड द कॉल ऑफ ऑफिशियल ड्युटीज. या डॉक्टरांनी जी सेवा केलेली आहे, त्यांनी काम नाही केलं, त्यांनी सेवा केलेली आहे. तर मी जेव्हा विचार करतो की पाणी आणि तीर्थ याच्यामध्ये काय फरक आहे किंवा अन्न आणि प्रसाद याच्यामध्ये काय फरक आहे किंवा गाणं आणि आरती याच्यामध्ये काय फरक आहे, तसंच काम आणि सेवा याच्यामध्ये काय फरक आहे, तर माझ्या असं लक्षात येतं की जेव्हा पाण्यामध्ये भक्ती मिसळली जाते तेव्हा त्याचं तीर्थ तयार होते, जेव्हा अन्नामध्ये भक्ती मिसळली जाते तेव्हा त्याचा प्रसाद तयार होतो, जेव्हा गाण्यामध्ये भक्ती मिसळली जाते तेव्हा त्याची आरती होते, ते गाणं राहत नाही, आणि तसंच जेव्हा कामामध्ये भक्ती मिसळली जाते तेव्हा त्याची सेवा तयार होते, ते नुसतं काम राहत नाही. आणि अशा प्रकारची सेवा साईनाथ रुग्णालय, हे सगळे डॉक्टर्स, त्यांची टीम, नारायण व्यास यांची टीम, हे सगळे करतायत. मला खरोखर मनापासून आनंद आहे या टीमचा आणि या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. असंच काम वर्षभर सुरू राहावं आणि ही आपली एक परिपाठी व्हावी, साई संस्थांची परिपाठी व्हावी. साई संस्थांमध्ये आल्यानंतर या ठिकाणी दवा तर मिळतेच पण बाबांची दुवासुद्धा या ठिकाणी मिळते. हा आपल्याला जो पाय मिळाला आहे किंवा हात मिळाला आहे तर हा बाबांचा आशीर्वाद मिळाला आहे. बाबांनी दिलेला हा पाय आहे, हा पाय आपल्याला लंगडं ठेवणार नाही, हा पाय आपल्याला अपंग ठेवणार नाही, हा पाय आपल्याला धावायला शिकवेल असा मला पूर्ण विश्वास आहे. पुनश्च एकदा सर्व टीमचं, ज्यांनी ज्यांनी या शिबिरामध्ये सहकार्य केलेलं आहे, लायन्स क्लब, रोटरी क्लब, त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम साईराम. धन्यवाद सर.